चार पाच दिवस झालं बाहेर छान रिमझिम पाऊस चालला आहे. कधी जोरदार असतो तर कधी रिमझिम असतो, पण पूर्ण पावसाचंच वातावरण आहे आणि घरात असतो गारवा. तर मग अशा वेळी काहीतरी मसालेदार भाजी असेल ना जेवणात, तर मग जेवण छान जातं. तर आज मी तुमच्याशी अशीच एक छान मसालेदार भाजी शेअर करणार आहे, जी आमच्याकडे सगळ्यांना आवडते. आमच्या भागातच ही भाजी फेमस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्षाबंधन जवळ येते, तर मग घरच्या घरी राख्या कशा बनवायच्या हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. माझ्या सासूबाईंनी घरीच खूप सुंदर राख्या बनवल्या आहेत, तर त्या मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. सगळ्यात आधी आपण भाजी बनवून घेऊ. तर मी इथे मसाला बनवून घेते. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2-4 लसणाच्या पाकळ्या, त्यासोबतच भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि भाजलेला कांदा घेतला आहे. साधारण 2 मोठे कांदे होते आणि त्यासोबतच अगदी थोडंसं म्हणजे 3-4 चमचे भरतील एवढे सुक्या खोबऱ्याचे काप होते. हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमधनं अगदी छान बारीक असं वाटून घ्यायचं. आवश्यकतेप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी ॲड करू शकतो. तर मी इथे आता थोडंसं पाणी ॲड करून हे छान वाटून घेतलं आहे. असं छान स्मूथ असं जे वाटण आहे ते आपल्याला पाहिजे. आता भाजी बनवून घेऊ. तर त्याआधी तुमच्याशी एक रिव्ह्यू शेअर करणार आहे. तर इथे हे जे तुम्हाला भांडं दिसतं आहे ते अतिशय छान असं भाजी बनवण्यासाठी म्हणा किंवा बिर्याणीसाठी किंवा अगदी 7-8 लोकांचा स्वयंपाक असेल ना त्याच्यासाठीसुद्धा भात किंवा पुलाव तुम्ही यात बनवू शकता. तर खूप मोठं असं हे बिर्याणी पॉट म्हणा याला, किंवा आपण साधं सरळ मराठी भाषेत याला हांडी म्हणू शकतो. तर ही जी हांडी आहे ही द इंदस व्हॅली ह्या कंपनीची आहे. तुम्हालाही माहिती आहे की द इंदस व्हॅली ही भारतातली पहिली अशी हेल्दी जे भांडी आहे ती बनवणारी कंपनी आहे. आणि ह्यांचे जे ट्रायप्लायचे जे भांडे आहेत, स्टेनलेस स्टील ट्रायप्लायची भांडी, ती अतिशय चांगली आहे. जे आपल्याला बऱ्याचदा जो प्रॉब्लेम असतो स्टीलच्या भांड्यांमध्ये की पदार्थ त्या भांड्यांना चिकटतो किंवा मग ती भांडी करपतात, तर हे कुठलीच गोष्ट ह्या ट्रायप्लायचे जे भांडे आहेत ह्यामध्ये होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियम ॲनोडाईज ह्या कढया वापरतो किंवा भांडी वापरतो, तर ते हानिकारक असतात. पण त्याऐवजी जर आपण हे तर इंदस व्हॅली यांचे जे ट्रायप्लायची भांडी आहेत ती वापरली तर ती पूर्णपणे सेफ आहेत आणि अतिशय चांगल्या क्वालिटीच्या स्टीलने हे बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकताय हे जे भांडं आहे ते छान जड असं आहे. 4 लिटर ह्याची कॅपॅसिटी आहे, म्हणजे 4 लिटरचा हा कुकर आहे. यामध्ये आपण साधारण 8-10 कप भात आरामात बनवू शकतो. बिर्याणी तुम्ही यात बनवू शकतात, किंवा मग तुम्हाला जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन हंडी, मटन हंडी यासारखे पदार्थ यात बनवू शकतात, किंवा आपल्या रेग्युलर वापरासाठी तुम्ही रोज हे भांडं वापरू शकतात. जर तुम्हाला द इंदस व्हॅली यांचं हे भांडं परचेस करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि त्यासोबतच तुम्हाला प्रियंका सोनार हा कोड वापरायचा आहे. माझा हा कोड वापरून तुम्ही 12% डिस्काउंट ह्या भांड्यावरती मिळवू शकतात. तसंच द इंदस व्हॅली यांचे बरेचसे प्रोडक्ट आहेत, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर आता चला आपण भाजी बनवून घेऊ. त्यासाठी इथे ह्या द इंदस व्हॅली यांच्या ट्रायप्लाय जी हांडी आहे यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की त्यानंतर यात जिरं आणि हिंग टाकलं. जिरं चांगलं तडतडल्यावर यात थोडीशी हळद, 1-2 चमचे लाल तिखट टाकलं. तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. 1 चमचा मी जो आपला घरचा मसाला असतो काळा मसाला तो टाकला आहे. त्यासोबतच धने पावडर ॲड केली 1 चमचा आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. लो फ्लेमवरती हे छान परतून घ्यायचं. आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण ह्याच्यात टाकायचं. आता हे वाटण आपल्याला छान ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्या वाटणाचा रंग बदलत नाही आणि याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. ते हे पहा तुम्ही इथे बघू शकताय, वाटण चांगलं कोरडं असं झालं आहे. याचा रंगसुद्धा बदललेला आहे, याला छान तेल सुटलं आहे. आता ह्याच्यात आपण पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी शक्यतोवर गरमच टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चवही छान लागते आणि भाजीला तरीसुद्धा चांगली येते. तर आता आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यात पाणी ॲड करायचं आहे. मी साधारण 2-2.5 ग्लास पाणी यात टाकलं आहे. आता ह्याच्यात मी मीठ टाकून घेते. तर हे सेंदो मीठ आहे. बऱ्याचदा हे मीठ कचकचं असं लागतं किंवा ह्याच्यात थोडंसं माती लागते, तर त्यासाठी मी काय करते की मीठ आधी कपात काढून घेते. आपल्याला किती मीठ टाकायचं आहे तेवढं, त्यात थोडंसं पाणी टाकते आणि हे मीठ त्या पाण्यात विरघळून घेते. आणि आता हे जे मीठ आहे ते गाळून घेते. म्हणजे मग जर थोडंफार काही माती वगैरे असेल ना तर ती त्या गाळणीमध्ये वरतीच राहते. आता हे सगळं चांगलं एकजीव केलं, त्यानंतर ह्यावरती झाकण ठेवायचं आणि ही जी भाजी आहे किंवा ही जी आमटी आहे ना ती चांगली उकळून घ्यायची, खळखळ उकळू द्यायची. आता आमटी उकळते तोपर्यंत आपण इथे पीठ भिजवून घेऊ.
इथे मी घेतलंय साधारण एक मोठा कप भरेल एवढं चणा डाळीचं पीठ, त्यामध्ये थोडं हिंग टाकायचं आणि आपल्याकडे जे काही मसाले असतील ते टाकायचे, जसं की लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरं, थोडेशा ओवा आणि आता ह्या 2 चमचे म्हणजे 2 छोटे चमचे तेल ॲड करायचं. तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं. आता हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर त्याआधी मीठ टाकायचं आहे. तर मिठाचं मी पुन्हा जसं मगाशी सांगितलं तसं पाणी गाळून घेतलं आणि आता ह्याच पाण्यात हे मी छान भिजून घेते. तर हे बघा, असं जसं आपली चपातींची कणिक असते त्या पद्धतीनेच हे चांगलं भिजून घेतलं. वरून थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे चांगलं मळून घ्यायचं. आता हे मळलेलं जे पीठ आहे त्याचे मी इथे समप्रमाणात 2 गोळे करून घेतले. आता जसे आपण आपले नॉर्मल पोळी लाटतो तसेच हे लाटून घ्यायचे. पूड वगैरे बनवायची गरज नाही आहे. साधे आपली जशी पोळी किंवा फुलका आपण लाटतो त्या पद्धतीने हे लाटून घेतलं. खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा मग खूप जास्त जाडही ठेवायचं नाही. साधारण एक मध्यम म्हणजे आपली पोळी असते ना त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं, किंचितसं जाड. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर ह्याच्या मी ह्या ज्या पाटवड्या आहेत त्या कट करून घेतल्या आहेत. ह्या कट केलेल्या पाटवड्या आपण जी भाजी उकळायला ठेवली आहे किंवा आमटी उकळायला ठेवली आहे त्याच्यात आपल्याला सोडायच्या आहेत. तर हे पहा, इथे ही जी आमटी आहे ही अगदी चांगली उकळलेली आहे. आता हाय फ्लेमवर असतानाच आपल्याला ह्या पाटवड्या ह्याच्यात टाकायच्या असतात. पण त्याआधी पाटवड्या आपण ह्याच्यात सोडल्या ना की ह्याचे जी तरी आहे ती कमी व्हायला लागते. तर त्यासाठी मी काय करते, इथे ही जी वरती तरी आलेली आहे किंवा तवंग आला आहे तो काढून घेते आहे, म्हणजे हे कमी होणार नाही आणि वरून आपल्याला नंतर ॲड करता येईल. आता हे हाय फ्लेमवरतीच ह्या पाटवड्या सगळ्या ह्या आमटीमध्ये टाकल्या. एकदा असं एकजीव करायचं, अगदी हलक्या हाताने करायचं आणि हाय फ्लेमवरतीच ह्या पाटवड्या चांगल्या शिजू द्यायच्या. गॅस अजिबात कमी करायचा नाही, नाहीतर मग ह्या पाटवड्यांचा अगदी गाळ होतो, म्हणजे हे भाजीऐवजी पिठलं तयार होतं. तर त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, हाय फ्लेमवरतीच मी साधारण 5-7 मिनटं हे शिजवून घेतलं. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि या पाटवड्या चेक करून पाहायच्या या शिजल्या आहेत की नाही. ते शिजले असतील ना तर अगदी छान हाताला मऊ अशा लागतील. तर आता ह्या पाटवड्या बऱ्यापैकी छान शिजलेल्या आहेत. त्यानंतर आपण जे तरी बाजूला काढून ठेवली होती ती मी ह्याच्यात ॲड करते आणि आता मंद गॅसवरती ही भाजी पुन्हा 2-3 मिनटं छान उकळून घेणार आहे. तर इथे अशा पद्धतीने ही पाटवड्यांची भाजी तयार झाली आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ही हांडी जर तुम्हाला मागवायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. प्रियंका सोनार हा कोड वापरा आणि 12% डिस्काउंट तुम्हाला त्यावरती मिळेल. तर आता हे पहा, मी तुम्हाला ह्या राख्या दाखवते. आईने घरीच ह्या राख्या बनवलेल्या आहेत. तर राख्या बनवताना त्या काय करतात, एक छोटीशी बारीक अशी सुई घेतात, त्यात दोरा ओवून घेतात आणि त्या दोऱ्याला एक लोकर अशी बांधून घेतात. मग त्यामध्ये मणी ॲड करायचे, म्हणजे सुईमध्ये हे मणी टाकले की त्या दोऱ्याने ते खाली खेचायचे आणि त्यानंतर हळूहळू जे लोकर आहे त्यामध्ये हे जे मणी आहेत ते घ्यायचे. आता हे मणी खूप बारीक असतात त्यामुळे डायरेक्ट ह्या लोकरीमध्ये ते जात नाहीत किंवा ती सुई अगदी बारीक असते तर त्यामुळे ती लोकर आपल्याला तिच्यात ओवता येत नाही. मग असे दोऱ्याला बांधून ते ॲड करायचे. तर हे सगळे मणी एक सम अंतरावर त्यांनी त्या लोकरीमध्ये ओवून घेतले. एक छोटंसं पेंडंट होतं ते त्याच्यासोबत ओवून घेतलं. इथे ना आपण असे लटकण वगैरे पण वापरू शकतो, जे ब्लाऊजला मागे दोरी बांधतो आपण त्यामध्ये लावतात असे लटकण इकडे वापरू शकतो. किंवा हे मणी जिथे आपल्या साडीसाठीचं किंवा ब्लाऊजसाठीचं जे मटेरियल मिळतं ना त्या दुकानामध्ये हे सगळं राखीचं साहित्यसुद्धा अवेलेबल असतं, तर आपण इथे त्याचा वापर करू शकतो. तर मग हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.